नमस्कार सगळ्यांना नमस्कार. चला भावाना बहिणीनो, बाईल पुरा काय कॉल करता करताच आधार पडलाय. आताच उठली, झोपली होती, कटाळून कटाळून झोपली होती. पाठ दुखती, बसत उठत बसत उठत झोपणार आहे. वाटे वाटे खाऊन काय काय आवाज गेलो होतो तर जरा वाटे आणले त्यांना खायला. रूप रुपये वाद्या काय राजू भाऊ मी हे कसल्या टिंग आणल्या होत्या दोन काय कसले पियाच. मग दात आणल्या होत्या, पैसे नव्हते राहिले माझ्याकडे. शिंगू शिंगू सोनी म्हणजे काय तुम्ही म्हणता ना का पुढा आणा ते पुढून आणा एवढा पुढा हायो तसलं टिंग आणलं पियलो तर म्हणला बेकर या लागलं बा. रुपायला ती पैसे पैशाचा तुटाणा पडले. त्याला भावा ना बोलून लय भारी वाटतंय खायला. मग येऊ गेला दिलं तर नाही दिलं तर मला आपण तर साडीचा पद चालू करू द्या. हे धर ना उठायच ना. सारा 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 काय बाई पटापट आवडणारच फोलन तीन काय कावा भावानं बहिण उरकायचं सांगा तुमच्याच मन चंद्र तारे किती झालं साडेपाच दहा केल्या पाच राहिलं पाच राहिलं बाकी काय प्रश्न विचारताय बाई. आता मगाशी दोन चार साड्या घेऊन काय स्टिक मारलेत ना फोनला तुम्हाला माहित आहे ना मी आजारी पेशंट आहे मानवलं पाठवलं मानवलं. मग जसं सोसल त्यात शिरा आकडाय लागले वाद आला ते काय अजून बी दुखतय ना तिथं. त्याला काय उपाय त्याला काय उपाय आहे तवा ती जोपर्यंत ही होत नाही ना ते हात चोळायचे एकमेकाला गरम करायचा हात मग हे होत ती सलाईन भरलेले शिर आहे ना सुया खुपासलेली आणि त्या जाग्यावर असं शिर आखाडल्यावर निघती दुखती कशामुळं. सलाईन मारलं त्याला किती वर्ष झालं काय झालं काय 20 वर्ष कवा बी उपजावतय त्याला काय आता काय म्हणते माहिती मला आज तालुक्याला जायचं होतं भावा ना बहिणी पण जरा कसं आज दुपारी म्हणजे पाहुणे आले भेटायला आणि मग कॅन्सल केलं जायचं आणि पण चला म्हणलं आता ही कसं जे नवरीचा बस्ता बांधून आणला महत्वाचं आणलं ना हा बाकीच बघू. हा मग आता ती काय झालंय आता कसं दिवस आले जवळ आणि मग आता आपल्याला बसून जमणार नाही. हा आता आपल्याला रोज उड्या माराव्या लागतील इथे. आता मी म्हणतोय का उड्या मारा इथे मग आता म्हणताय बसून जमणार नाही. हा मग आता जी आपल्याला लग्नाची तयारी करायची तिथं आपल्याला केली पाहिजे ना सगळी आपल्या टायमिंगच्या आधीच. हा मग काय लग्न 4 दिवस आल्या मग पळापळी करायची का. आता काल तुम्हाला तर दाखवलं मी मारदा बसता आपण खरेदी करून आणलाय मेन मेन आणि अजून राहिलाय मग त्यासाठीच आपल्याला जायचं होतं तालुक्याला पण कॅन्सल केलं आपलं. पण आता उद्या बी उद्या आपल्याला लवकरच त्यो अयो काय पियलो तर ते उघड या खरंच यायला लागतील म्हटलं का तसलं
ting. Ha. आपण म्हणजे ती थम्सअप वगैरे पियायचं बडीले असं म्हणजे पण हे का वा पहिलेच वेळेस राजभाऊने आणून दिलं तर पियलं ती गोष्ट कस काय जायला म्हणा पाहिला मग गाणं म्हणा त्याच्याबद्दल एक चला पिंगलिश बन के दिल चिर दम के मारो जम 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 काय मारो जम जम के देसी बॉय ती गाणं म्हणा आता नवीन पद्धतीचे गाणे आपण का बघतो तेव्हा दाजीला पाठ असते दाजीला काहीच पाठ नसत आता आपल्याला त्याला काही नादच नाही त्या गाणी फिनी म्हणायचा नाही कुठं काही मग काय आता जे माणसाचं वेगवेगळं क्षेत्र असतं ज्याची वेगवेगळी आवड असती आता दाजीची आवड आहे म्हणून गदाड्यावाने काम करायची मग काय करायचं आता आता तुमच्या पण दाजीची आवड आहे गाणी मस्त बघी म्हणायची कॉमेडी करायची जे ते माणूस ज्येष्ठची वेगवेगळी पसंत असते आता दाजीला फक्त काय आहे की पसंत फक्त म्हणजे काय फक्त गाणी आम्ही ऐकतो ती सांग आता आमच्या तिघा बहीण भावाबरोबर जर तुम्ही असला तर तुम्हाला हसा येतं का नाही येत की एवढं सांग मग मी काय म्हणतोय मग कॉमेडीची आवडते ना तुम्हाला हसून खेळून राहण्यात जास्त रस आणि आपलं कसं आहे आपलं गेलं काम धंद्यात काम करण्याचा दिवस टाइमपास आम्ही बी टाइमपासच करत होतो आहे की नाही आम्ही आमच्या जिंदगीचा टाइमपासच करतो कामच नाही केलं नाही तुमचं नाही सांगत रे मी असं म्हणजे काय कवा बघावा तो माझं म्हणतो कामात उगच आपलं काय हे जाऊ दे विषय कडे बघा ते मग आता काम करणारे माणसं हसत नाही ते काय तर आता ह्यो बाजूला विषय ठेवून कसं आहे अजून भरपूर नाही तर दाजीची तुमच्या पूनम ताईची लागायची भांडा अजून भरपूर तयारी करायची आविताच्या लग्नापर्यंत म्हणजे आज ही म्हणजे सगळं फोन केलं म्हणा साड्या फायनल आपलं ही करून टाकती म्हणजे जी करून आपलं ती जी ब्लाऊज आहेत ना मग त्याच काम ब्लाऊज शिवायचं काम मग मग डिझाईन मध्ये जे आता नवरीला तर काय पसंतीने डिझाईन मला कसला ड्रेस घेशील मग मी काय घेऊ मग कोण घेईल तुम्हाला नाही पण बायकोच्या पसंतीने ना आहे का नाही हा बर सांगा भावाना बनू ना दाजी कसा ड्रेस घ्यावा कसा म्हणजे आता बऱ्याच भावा बहिणीचे कमेंट वाचल्या बघा मी म्हणतात कोणी म्हणतात शेरवानी घ्या कोणी म्हणतंय अशीच घ्या कोणी म्हणतंय तशीच घ्या आता बरेच दिवस झालं दाजी आता कसं आहे जीन पॅन्ट आणि असले शर्टच घालतोय आता जरा वेगळं काहीतरी नको आहे मग लग्नात दाजी कसा दिसला पाहिजे शेरवानी जाऊ दे दुसरं नाही मला वाटतं खादी कपडेच घ्यावा काही नाही पांढरा शर्ट खादी शेरवानी नको नको बाबा का वा ती इकडे तिकडे घालून जायला जमत नाही त्याला नाही काही काय नको आपल्याला बघाया नको काय नको घ्यायलाच नको त्याचा वापर अहो हे असे कपडे घेतले ना भावाना बहिणी ना अहो मी म्हणतो कुठं बी घालून जायला होते गावा शेवाला इकडे तिकडे कार्यक्रमाला कुठं बी माणूस घालून जातही नाही ही जेवढा त्याचा वापर करताय तसं त्याचा नाही वापर करताय आता कवा कोणाचा कार्यक्रम निघायचा मग आपण ती शेरवानी घालून जायचो पूजायला घरा तिकडे तयारी चालली आतमध्ये काय शिजीर मसाला भात का काय केलाय मसाला भात केलाय राजभवन मी खाणार बिर्राणी बघा नाही आता जाऊन आलोय गावातून राजभवन मी मटण आणलंय अर्धा किलो चिकनच मस्त बघी बिर्याणी आणि मसाले भात आपल्यासाठी मसाले भात त्यांच्यासाठी बिर्याणी तुमच्या पूनम ताईसाठी आणि राजभाऊ साठी राजभाऊच्या नादात मी बी त्यात काय झालं आता योग्यता बी नाही खात तिला उपास उद्या परत आता कमून खात नाही आपल्याला नाही सांगता बरोबर आहे बरोबर आणि मग त्याच्यामुळे ती बी नाही खात आणि मग राहिले ही दोघच खाणार आहे आणि पोरी पोरी बी किती खायच्या त्यांना तर ती काय आपल्यामुळे तुम्हाला माहिती दाजीच्या गळ्यात माळ असल्यामुळे काय घरात काय आपण शक्यतो आणत नाही आता आले पाहुणे रावळे तरच मग बाय चान्स
आपण घेऊन येतो. आता हे कालच नियोजन होतं बरं, पण काल लई टाइम झाला ना भरपूर, लई टाइम झाला म्हणजे तालुक्यात 10 वाजलेत आपल्या तिकडे, 10 साडे 10. आता हाय आपली चंद्रा गाडी म्हणून टेन्शन नाही, कवा बी जाण कवा बी या. आता हिथून माग तर पाहिलं तुम्ही, कवा बी सासऱ्याकडे जायचं म्हणलं की आपली हालालच असायची, नाही फॅमिलीला जाता येणार, नाही काय करता येणार, पोरी इकडं आम्ही तिकडं काळजी, त्याच्यामुळं चंद्रा घेतलेली. आता आपल्याला तिकडून जरी आपण संध्याकाळचं निघालं तरी इथं 8-9 वाजेपर्यंत आपली मोठी चंद्रा असल्यामुळे टेन्शनच नाही. होय, तालुक्याला गेलं टाइम झाला तरी टेन्शन नाही. आता उद्या आहे 26 जानेवारी, उद्या मला तुम्ही साडी घ्या पाहिजे. उद्या होईल मग जरा मनात जा बायकोला, काय तुला पाहिजे काय नाही पाहिजे, मनाने तर कवा नाही कळत. मनाने काय आता नेमकं, आतापर्यंत आजीनी साड्या घेतल्या की किती भारी भारी चॉईस नि भावांना बनेल. आता तुम्हाला तर दाखिलय, ज्या वेळेस मी तुमच्या पुन्हा ताईला दहाजीनी चॉईस गिफ्ट आणलंय काय घेतलंय दाखिल ना राव. हा मग आता अजून कसं घ्यायला पाहिजे अन्ना, आता अगदीच्या लग्नात साडी दाजी घेणार असं हातात धरून धरग बायको तुझ्यासाठी मी ही आणलंय, हो तुझ्यासाठी ती आणलीय, कवा घेऊन आला हा दाखवा बरं मला, कवा घेऊन आलाय मला तर आठवण आहे. कवा घेऊन आला तर माग आला का हिडू टाकलं भावा बहिणींना, नाही तुम्ही हातात धरून घेऊन आलाय का बरं. आता नाही आता आता आहे ना हातात घेऊन ये तुम्ही, नाही तीच म्हणलं नाही हातात घेऊन आलाय की हो पूनम मी तुझ्यासाठी ही आणलंय, पूनम तुझ्यासाठी मी ती आणलंय. आता हातात घेऊन ये तुम्ही तिकडं राजभाऊची आणि योगदाची चालली तयारी तिकडं, ह्याची कायची बिराणीची. आता उद्याच्याला काय भावा ना बहिणीनो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्या आपल्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता उद्याच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. आता उद्या कसं आहे, सकाळ सकाळ लवकर पोरींना आवरून द्यावा लागेल 7 च्या टायमिंग पर्यंत, आणि मग त्या कार्यक्रम राखल्यानंतर मग आपल्याला शिवान्याला नापुरवाला संगत घेऊन जायचं तालुक्याला. मग आता माघारी आपल्याला किती वाजते तिचं सांगता येत नाही, म्हणून पोरी कसं आहे आपलं संगत घेऊन जाऊ उद्याच्याला. पण आता उद्याची उद्या काय निर्णय ठरेल ती ठरेल होय, आताच म्हणून मी सांगून उपयोग नाही काही. एक तर तुमचं दाजी कितीतरी दिवस झालं सांगते रोज दाढी करीन दाढी करीन, जाऊ दे आता ते नको विषय काढू दाढीचा पिढीचा. नाही आज मी काढून तिथे, आज तुम्ही नाही काढला म्हणून आज मी काढला. कस आहे आता दाजीलाच लाज वाटायला लागली. नाही मी आजच म्हणतो तर राजभाऊला चला आपण दोघच जाऊ तालुक्याला. तालुक्यापाशी काय मग, मग कुठं हिथच घरी मग जरा मला जाऊन याव. आता कस आहे ना गार वार सुटलं, गार वार भर 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 पूनम तो आतमध्ये बसाय बनवला गार लागत की नाही, गार तर लागाय लागलंय बर का मला तिथे त्या हॉलमध्ये बस इथं कवा. आता याद योगिताला खास त्या कारणामुळे जिथं आपण थांबवून ठेवणार आहे सगळं ओरखलं नाही, ब्लाऊज फ्यू शिवून सगळं परत येईन, साड्यांचं फोल कुठं अजून काय राहिलं पिलं सगळं मग जात. अजून आम्हाला काय म्हणते करायचंय काय, बांगडे न्यावे लागतील बांगड्या, अजून ह्यांच्या साड्या घ्यायच्यात, अजून ह्यांचं ब्लाऊज शिवायचं. हा अजून तुम्हाला नाही ओरखणार आहे पटकन, मामीचा ब्लाऊज शिवायचा, अजून त्या पिंकीचा ब्लाऊज शिवायचा, तुमचं शिवायचं लय काय माहित.
आता काय त्यात काय तुमच्या पुन्हा म्हणतायचं ही दुखत असत ज्या मोठ्या सारखं हे लग्नाचा लोड आलाच नाही आता त्याला नाही इलाज आहे जसं आपलं सहन होईन जसं आपल्याला आता त्याच्यात काय आपलं लाईटीचा प्रॉब्लेम आहे कधी डीम कधी पोल कधी डीम कधी पोल आणि त्या जर रेग्युलर मध्ये जर ही जर शिवीत काम करीत बसली तर मग तर काहीच खरं नाही मग मी म्हणतो दोन दिवस आहे ना एक्स्ट्रा लागू द्या पण आपलं निवांत होऊ द्या ही लेट होऊ द्या दोन दिवस पण लय जेवाला तरास नका करू होई अव मी आधी नवरीला नवरीच व्यवस्थित करते जी करून तीच नाही तिची तर तयारी पाहिजे मी तीच ना मग नवरीच आधी सगळं फायनल नाही चला आता आपण काय करू माहिती का जरा जाऊ तिकडं योग्यताकडं आणि राजू भाऊकडं काय चाललंय काय नाही हे काय मटन तीन आणलं अजून काहीच नाही केलं राजू भाऊ तुम्ही करायचंय अजून करायचंय की ते आता योग्यता द्यायची करून असंही होय चला म्हणलं कसं भावानं बहिणीनं आता काय म्हणलं उद्या गडबडीत जुळणार नाही म्हणून आजच आणलं आणि म्हणलं खावा काय खायचं ते परत नको म्हणायला पाहुणे नाही नाही परत नको मेवणे मला मेवणे म्हणाय नको की वाद हे जे इकडे जरा पाहुणचार नाही केला नाही काय केला बरोबर हाय की मग गेल्यावर घेतलंय मटन लय काय नाही घेतलं आपण पण अर्धा किलो घेतलंय आपलं किती आता दोघ जण खायचं म्हणले पावशे 50-50 ओके कार्यक्रम चला मग भावा ना बहिणी ना शिका दि योगिता बी आली करा लवकर मग तुमचं काय करणार बिर्याणी येते आपल्याला ही भात झाला हा मला भात केलेला आहे मसाले भात मस्त पैकी देतीला खायला असं शिवण्या थांबतो पाहिजे